आज हम कर रहे हैं नाइन टॉपिक क्यों जितने मत ऊपर वाला नहल चलो ये बनो माते बढ़ रहा हूँ सौकस सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 9वा युनिट पर्यावरण या पर्यावरण युनिटाच्या आधारित अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत. चला पॉईंट्स टू रिमेंबरमध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 रोजी महाराष्ट्र आपल्या देशात लागू झालेले आहे. आता बायोमास म्हणजे काय? बायोमासला आपण बायोलॉजिकल मास, आता जे जैव वस्तुमान आहे ह्याला मराठीत जैव वस्तुमान म्हणतो. जैविक पदार्थ त्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते त्याला बायोमास. बायोमास म्हणजे बायोमासापासून आपण एनर्जी निर्माण करतो. आम्हाला जेव्हा सगळं वनस्पती आपण कट करून एकत्रित आणून त्या वनस्पतीपासून ऊर्जा निर्माण करतो किंवा प्राणी पशु पक्षी मेल्यानंतर त्याचा पूर्ण भाग एकत्रित करून त्याच्यापासून आपण किंवा व्यक्तींचा जो वेस्ट पदार्थ आहे त्या वेस्ट पदार्थापासूनसुद्धा आपण काय करू शकतो? एनर्जी निर्माण करू शकतो. आता सिंपल वर्डमध्ये बायोमास म्हणजे जैव वस्तुमान, एवढं लक्षात ठेवा. जैविक पदार्थापासून त्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते. ह्युमस, ह्युमस म्हणजे काय? जैविक घटक विघटन होऊन ह्युमस तयार होतात, त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असतात. हां सावकास. ह्युमस ह्युमस आता ह्युमसचं प्रमाण ह्युमसचं प्रमाण जर सॉईलमध्ये जास्त असेल तर तो सॉईल फर्टिलायझर त्याचा क्वालिटी जास्त असेल. ह्युमसचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. वनस्पती आपण कट केल्यानंतर वनस्पतीचा जो भाग आहे जे लीव्ज आहे ते सगळं लीव्ज एकत्रित येऊन जर मातीत मिसळला आणि खूप वर्षानंतर तो माती ना फर्टिलायझरमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे तो चांगलं त्याचा जो क्वालिटी आहे सॉईलचा क्वालिटी वाढणार आहे. ह्युमस म्हणतात त्याला. ओके. किंवा एखाद्या व्यक्ती मेल्यानंतर किंवा पशुपक्षी मेल्यानंतर त्याचा पूर्ण अवयव ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मातीत मिक्स झाल्यानंतर तो मातीत मिक्स होतो आणि तो मातीचा फर्टिलायझर वाढतो, त्याचा क्वालिटी वाढतात, नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे. फूड वेब म्हणजे काय? फूड वेब हा शब्द चार्ल्स एल्टन यांनी हा शब्दांचा वापर पहिल्यांदा केलेला आहे, लक्षात ठेवा. चार्ल्स एल्टन त्यांनी काय म्हणतात बघा, मिक्सिंग ऑफ ऑल फूड चेन इन अ सिंगल इकोसिस्टीम. एक सिंगल इकोसिस्टीममध्ये एक प्राणी दुसऱ्याने खातं, दुसरा प्राणी तिसऱ्याने खातं, तिसरा प्राणी चौथ्यांना, हे सगळं एकमेकाशी मिक्स आहे. प्राणी फूड वेब म्हणतात हे जाळ्या, फुड्डांची जाळा. एक प्राणीला दुसरा प्राणी, दुसरा प्राणी तिसरा प्राणी असं एकमेकाला खात असतात. मिक्सिंग ऑफ ऑल फूड चेन. आता फूड चेन म्हणजे नेमकं काय? ट्रान्सफर ऑफ फूड इन इकोसिस्टीम. हे परिसरामध्ये आता प्लांट्स खाणारा प्लांट्स आपण एखादं ग्रास एक ग्रास खाणार कोण? डियर. डियरला खाणार कोण? टायगर. असे एकावरती एक अवलंबून आहे. एका प्राणी दुसरा प्राणी ते खात असतात फूड चेनमध्ये. एनर्जी फ्लो. फूडमधून एनर्जी फ्लो होत असतात आणि एनर्जी फ्लो असताना तो एकाच लाईनमध्ये एकाच फ्लोमध्ये एकाच रेषेत सरळ रेषेत जात असतो. म्हणजे उत्पादकापासून भक्षकापर्यंत एनर्जी हा कमी होत जातो. सुरुवातीचा जेव्हा प्रोडक्शन होतो त्यावेळी त्याचा कॅलरीज जास्त असतात आणि तो प्रोडक्शन केलेला भाग दुसऱ्याने खाल्ला, दुसऱ्याने तिसऱ्याने खाल्ला, तिसऱ्याने चौथ्याने खाल्ला तर चौथ्याच्या बॉडीमध्ये एनर्जीचं प्रमाण कमी असेल. एनर्जी पिरॅमिडमध्ये काय म्हणतात? एनर्जी पिरॅमिड. एनर्जी सुरुवातीला जिथून उत्पन्न होतो तिथं सर्वात जास्त असतो आणि एनर्जी जसं जसं पुढं जाईल, जसं जसं वर जाईल तसं तसं त्याचं प्रमाण कमी होत जातो. बॉटम इज ऑलवेज हाय आणि टॉप लेवल इज ऑलवेज लो. आता इकोलॉजिकल सबसिडी.
इकोलॉजिकल सबसिडी म्हणजे काय? सबसिडी म्हणजे इतरांकडून थोडं मदत घेणे. एक इकोसिस्टीममधून दुसरा इकोसिस्टीम मदत घेत असतो. दुसऱ्या इकोसिस्टीममध्ये काहीतरी कमतरता असेल तर तो कमीपणा पूर्ण करून घेण्यासाठी दुसरा इकोसिस्टीमकडून सपोर्ट करून घेतो, मदत घेऊन येतो, सबसिडी घेतात, इकोलॉजिकल सबसिडी. आता फूड प्रोडक्शन, फूड प्रोडक्शन कोणकोण करतात? आता एखाद्या प्लँट, एक प्लँट आहे तो फूड प्रोडक्शन करतो, स्वतःचा आहार स्वतः निर्माण करून घेतो. प्लँट जर स्वतःचा आहार स्वतः निर्माण करत असेल तर ते फोटोसिंथेसिस या प्रक्रियेपासून प्लँट्स स्वतःचा फूड निर्माण करून घेतो. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, काही वेस्ट असतात बघा, तो वेस्ट पदार्थांना आपण काय करतो, पुन्हा वापर तरी करतो. हां, यस यस, ओके. वेस्ट पदार्थ, आता काही वेस्ट पदार्थ पृथ्वीवर फेकलो, म्हणजे इथं आपण जमिनीवर फेकलो, तर कालांतरानं तो मातीत मिक्स होतो, त्याला बायोडिग्रेडेबल. आता वनस्पतीचं भाग जर आता किळे आपण खातो, ओके, बनाना खाल्ल्यानंतर त्याचं वेस्ट पदार्थ सगळं त्याचा जो हां सोलून आपण टाकतो, मग टाकल्यानंतर बनानचा जो भाग आहे तो मातीत ॲटोमॅटिकली मिक्स होतो कालांतराने, ओके. मग काही जे बॉटल्स आहे, प्लास्टिक बॉटल आपण फेकलो तर ते मातीत मिक्स होतो का? नो. यस, व्हेरी गुड. मग तो मिक्स होत नाही, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. प्लास्टिक बॉटल किंवा ग्लास हे परिसरामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होत नाही. मग अशा वेस्ट पदार्थांना, अशा बॉटल्सना आपण काय केलं पाहिजे, पुन्हा वापर केला पाहिजे. यस, व्हेरी गुड. ते घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्या बॉटलचा वापर पुन्हा एकदा आपल्याला करता येतात. व्हेरी गुड. हां, त्याला रिसायकल म्हणतात. रिसायकल म्हणजे वापर करणे, पुन्हा वापर करणे. ग्लास, हां, यस, व्हेरी गुड. हां, आता फुकुशिमा म्हणून जपानमध्ये एक नगर आहे, फुकुशिमा. तिथं काय झालं, ॲटॉमिक पॉवर एकदम ब्लास्ट झाला. चिन्नू, ॲटॉमिक ब्लास्ट झाल्यानंतर पूर्ण वातावरणात, शुद्ध वातावरणात दूषित हवा मिक्स झाल्यामुळं तिथं अनेक लोकांचा मृत्यू झाले. इवन आपलं मध्य प्रदेशमध्ये भोपाळ ट्रॅजेडी म्हणून झालेली होती. आता जैतापूर म्हणून एक गाव आहे कोंकण भागात, जैतापूर, ओके, प्रोबेबली कुठं असेल ते रत्नागिरीजवळ असेल, हां, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. रत्नागिरीला गेला होता का तुम्ही? नाही. हां, रत्नागिरी, हां, रायगड, रत्नागिरी, हे सिंधुदुर्ग, हे सगळं कोस्टल एरिया आहे महाराष्ट्रातला. हां, पंचुका का आमच्या भाऊ राहतात. कुठं राहतात? रायगडला. नाही, सिंधू, रायगडला कुठं राहतात? रायगड, सिंधुदुर्ग. आता नाव आता सांगितलं की सिंधुदुर्ग. हां, असू द्या. ते जैतापूर येथे न्यूक्लिअर प्लँट आहे, ओके. त्याला खूप जण विरोध केले होते, नंतर ते स्थापन झालेले. थँक्यू सो मच, नमस्कार. रत्नागिरी, हां, माझा भाऊ रत्नागिरीला होतो. हां, माझा भाऊ आहे रत्नागिरीला, तो बस ड्रायव्हर आहे. हो, बस कंडक्टर. हां, बघा, म्हणजे ते दोन्ही काम करतात, ड्रायव्हिंग पण करतात आणि कंडक्टर पण आहे. तो तिथं सेटल झालेले रत्नागिरीला आहेत. आमचा भाऊ आहे पंचू म्हणून, माझा भाऊ, आमच्या काकाचा मुलगा. चलो, नमस्कार.